विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण व्यक्तिमत्वाविषयी वेगवेगळे जे दृष्टिकोन आहेत पा, तर त्या दृष्टिकोनांचा अभ्यास करणार आहोत पा। व्यक्तिमत्वाचं गतिशील स्वरूप स्पष्ट करण्यासाठी अनेक मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत पा। तर त्यातील काही महत्त्वाचे सिद्धांत आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत पा। तर व्यक्तिमत्वाच्या दृष्टिकोनातील पहिला जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे मनोविश्लेषण दृष्टिकोन पा। तर मनोविश्लेषण दृष्टिकोन हा ऑस्ट्रेलियन शरीरशास्त्रज्ञ डॉक्टर सिगमंड फ्रॉइड या मानसशास्त्रज्ञाने मांडलेला आहे। व्यक्तिमत्व विकासातील बालपणीचे अनुभव या घटकावर मनोविश्लेषणामध्ये भर देण्यात आलेला आहे। व्यक्तिमत्वाच्या मनोविश्लेषण सिद्धांतामध्ये त्यांनी व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीतील तीन भाग सांगितलेले आहेत पा व्यक्तिमत्वाचे। तर त्यामध्ये पहिला भाग येतो म्हणजे व्यक्तिमत्व रचना पा। व्यक्तिमत्व रचना दुसरा भाग आहे तो म्हणजे व्यक्तिमत्व गतिशीलता। व्यक्तिमत्व गतिशीलता आणि तिसरा आहे तो म्हणजे मनोलैंगिक विकासाच्या अवस्था। मनोलैंगिक विकासाच्या अवस्था यामध्ये मनोविश्लेषणामध्ये हे तीन भाग आहेत, व्यक्तिमत्व रचना, व्यक्तिमत्व गतिशीलता, मनोलैंगिक विकासाच्या अवस्थापन। यातील व्यक्तिमत्व रचनेमध्येच्या बाबतीमध्ये डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांनी मनोविश्लेषणाच्या सिद्धांतामध्ये व्यक्तिमत्व ची जी रचना आहे पा, तर ह्या व्यक्तिमत्वाच्या रचनेमध्ये तीन भाग सांगितले आहेत पा। आणि ह्या त्यांच्या मते व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे या तीन घटकांनीच काय झालेले बनलेलं आहे पा। तर त्यातील पहिला घटक आहे तो म्हणजे इदम पा। इदम दुसरा घटक आहे तो म्हणजे अहम। आणि तिसरा आहे तो म्हणजे पराहंपा। परा अहम, इदम अहम आणि परा अहंपा। तर या तीन घटकांच्या प्रक्रियेतून व्यक्तीच्या व्यक्तिमत्व तयार होत असतं पा। तर यामध्ये व्यक्तिमत्व रचनेतील पहिला घटक येतो म्हणजे इदम पा, आयडी, किंवा याला काय म्हणलं तर इड असं म्हटलं होतं पा। इदम हा व्यक्तिमत्वाचा पूर्णपणे अबोध भाग आहे पा। म्हणजे इदम हा असंस्कृत स्वरूपाचा निसर्गसिद्ध सहज प्रवृत्तीपासून काय झालेला आहे बनलेला आहे पा। इदममुळे व्यक्ती कोणत्याही प्रकारचं कार्य करायला सहजपणे काय होत असते तयार होत असते पा। म्हणून व्यक्तिमत्वातील इदम हा अतिशय मूलभूत घटक मानलेला आहे पा। आणि या घटकामुळं व्यक्ती
कार्य करण्यासाठी सहज प्रवृत्त होताना आपणास दिसून येते. कोणत्याही प्रकारे आपल्याला फक्त सुख मिळालं पाहिजे एवढाच विचार इदम करतो. म्हणून इदमचं कार्य फक्त सुख मिळवणे किंवा आनंद मिळवणे एवढ्यापुरतंच काय मर्यादित आहे पा. म्हणजे सर्वसाधारणपणे शरीर धारणे संबंधित तहान, भूक, काम प्रेरणा, विनाश प्रवृत्ती इत्यादी सारख्या घटकांचा समावेश इदम मध्ये होताना दिसून येतो. म्हणजे आत्मसमाधान आणि सुख प्रवृत्ती हेच इदमचे सर्व प्रयत्न, यासाठी इदमचे सर्व प्रयत्न काय असतात, सुरू असतात. म्हणजे एनकेन मार्गाने आपल्याला सुख मिळवण्याचं कार्य फक्त इदमकडून होत असतं. मग ते कोणत्याही थराला जाऊ, समाजविरोधी असू द्या नाही तर कोणत्याही असू द्या, अशा प्रकारचं कार्य फक्त इदमद्वारे काय केलं जातं, केलं जातं पा. नंतरचा दुसरा तो म्हणजे अहम. म्हणजे अहमचं कार्य हे वास्तवादी दृष्टिकोनातून चालू असते पा. म्हणजे हा अहम व्यक्तिमत्वाच्या जाणीव असलेला काय भाग आहे पा. म्हणजे अहमचं जे कार्य आहे पा, तर हे कार्य प्रत्यक्ष वर्तमान परिस्थितीशी असते पा. तो अबोध अवस्थेवर म्हणजेच इदमच्या कार्यावर सतत नियंत्रण ठेवण्याचं काम करतो पा. सामाजिक मान्यता, आत्मप्रतिष्ठा निर्माण करून देण्याची जबाबदारी या ठिकाणी अहमची असते पा. इदमच्या निसर्गसिद्ध व सहज प्रवृत्ती वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचं कार्यसुद्धा आपल्या अहमलाच करावं लागतं पा. म्हणजे समाज मान्य रीतीने इदमच्या कार्याचं व्यवस्थापन करण्याची महत्त्वाची जबाबदारी या अहमची असते पा. आणि तिसरा घटक येतो म्हणजे पराअहम पा. म्हणजे पराअहमचे कार्य हे सतसत विवेक बुद्धीला अनुसरून असते पा. लहानपणापासून आईवडिलांचे संस्कार, आईवडिलांची शिकवणूक, आईवडिलांचे आदर्श तसेच नैतिकता या घटकातून आपल्यातील अहमची निर्मिती झालेली असते. सदाचार, नैतिकता, समाज मान्यता, आदर्श वर्तन यामुळे पराअहम व्यक्तीमध्ये बदल घडून आणतो आणि अहमच्या आदर्शाकडे जाण्याचा व्यक्तीला कार्य करण्यास भाग पाडतो पा. व्यक्तीच्या या तिन्ही घटकातील संघर्षावर डॉक्टर सिगमंड फ्रायड यांनी त्यांचा मनोविश्लेषण हा सिद्धांत तयार झालेला आहे. म्हणजे इदमवर नियंत्रण ठेवून वास्तवतेचे भान ठेवून इदम पराअहम यांच्यातील संघर्ष कमी करण्याचे कार्य अहम करत असतो पा. मूलभूत शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी इदम धडपडत असतो. पराअहम व्यक्तीची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. यातून इदम आणि अहम यांच्यामध्ये बऱ्याचशा वेळा संघर्ष निर्माण होत असतो पा. आणि हा संघर्ष सोडवण्याचं कार्य या ठिकाणी अहमला करावं लागतं पा. आणि अशा पद्धतीने बऱ्याचशा वेळा इदमला शांत करण्यासाठी अहमची बरीचशी शक्ती काय असते, खर्च होत असते पा. मग अशा वेळेस आपला अहम सुरक्षित नसतो, अहमला काय झाला असतो, धोका पोहोचलेला असतो पा. म्हणून आपला अहम सुरक्षित राहावा म्हणून व्यक्ती ज्या युक्त्या प्रयुक्त्या वापरते पा, तर त्याला काय म्हटलेलं आहे आपण, संरक्षण यंत्रणा असं म्हटलेलं. तर अशा पद्धतीने व्यक्तिमत्व रचनेमध्ये अहम, इदम, अहम आणि पराअहम हे तीन घटक आहेत महत्त्वाचे आहेत पा.
नंतरचा मनोविश्लेषण वादामधील पुढचा घटक येतो म्हणजे व्यक्तिमत्वाची गतिशीलता पा. डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांच्यामध्ये इदमला जीवन उर्मी आणि मृत्यू उर्मी या दोन प्रवृत्तीपासून ऊर्जा प्राप्त होते पा. त्यांनी मृत्यू उर्मीपेक्षा जीवन उर्मीला जास्त महत्त्व दिलेले. इदम हा आनंदानुसार कार्य करतो आणि ताबडतोब आपल्याला आनंद मिळवून देण्याचं काय करत असतो, कार्य करत असतो पा. म्हणजेच इदमला जी शारीरिक ऊर्जा का जी शक्ती प्राप्त होते पा, तर त्या शक्तीला लिबिडो असं म्हटलं जातं पा. लिबिडो म्हणजेच मानसिक ऊर्जा पा. म्हणजे व्यक्तीच्या तीन घटकाप्रमाणेच, व्यक्तिमत्वाच्या तीन घटकाप्रमाणेच फ्रॉइडने मानवी मनाच्या किंवा जाणीवेच्या तीन अवस्था सांगितलेल्या आहेत पा. तर त्या तीन अवस्था मधूनच व्यक्तीला वेगवेगळ्या घटकांची करत असते जाणीव होत असते पा. तर त्यातील व्यक्तिमत्वाच्या गतिशीलतेमध्ये पहिला घटक येतो म्हणजे बोध अवस्था पा. दुसरे पूर्वबोध अवस्था पा. बोध अवस्था, पूर्वबोध अवस्था आणि तिसरी आहे अबोध अवस्था पा. तर या ठिकाणी या व्यक्तीच्या मनाच्या तीन अवस्था आहेत पा, बोधावस्था, पूर्वबोधावस्था, अबोध अवस्था पा. आता बोधावस्थेलाच काय म्हटलं तर जागृत अवस्था समजलं जातं पा. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे अनुभव येतात पा, तर त्या सर्व अनुभवांचा समावेश या ठिकाणी पा बोधावस्थेमध्ये होत असतो पा. उदाहरण आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या घटना असतात पा, तर त्या सर्व घटनांची जाणीव आपल्याला या ठिकाणी बोधावस्थेमध्ये होत असते पा. नंतरचं पूर्वबोधावस्था म्हणजे काय, की या अवस्थेतील विचार, स्मृती यांची जाणीव किंवा विचार, स्मृती यांच्या चिंतनाने आपल्याला वेगळी माहिती सहजपणे काय होत असते, प्राप्त होत असते पा. म्हणजे पूर्वबोधावस्थेमध्ये आपल्या मनाला थोडं चालना द्यावी लागते, आपल्या मनाची थोडी मनन चिंतन करून आपल्याला विशिष्ट विचार किंवा भूतकाळातील घटना सहज आठवतात पा. म्हणून या अवस्थेला काय म्हटलं, त्यांनी पूर्वबोधावस्था म्हटलेले पा. नंतरचं तिसरी अवस्था ती म्हणजे अबोध अवस्था पा. तर या अबोध अवस्थेतील विचार, स्मृती यांची जाणीव स्वतःच व्यक्तीला नसते पा. म्हणून या अवस्थेला काय म्हटलं तर अबोध अवस्था असलेलं म्हणलं. म्हणजेच या दिन पा व्यक्तिमत्वाच्या गतिशील सिद्धांतानुसार अबोध अवस्था, अतृप्त प्रेरणा, दमन प्रक्रिया यांना अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणजेच या दिन पा मनोविश्लेषण दृष्टिकोन या सिद्धांतामध्ये अबोध अवस्थेला सर्वात महत्त्वाचं स्थान सिग्मंड फ्रॉइडने या ठिकाणी दिलेलं आहे पा. नंतर या सिद्धांतातील शेवटचा घटक येतो म्हणजे मनोलैंगिक सिद्धांत पा. आता सिग्मंड फ्रॉइडने यांनी व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये मनोलैंगिक अवस्था अतिशय महत्त्वाची असल्याची या ठिकाणी सांगितले पा. लैंगिक प्रेरणा जन्मापासूनच विविध स्वरूपात कार्यान्वित झालेल्या पावयास मिळतात पा. त्यांच्या दृष्टीने व्यक्तीच्या आयुष्यातील पहिली 5 वर्ष अतिशय महत्त्वाची आहेत पा. कारण या वयातच व्यक्तीला जे अनुभव आलेले असतात पा, तर ते अनुभव
कायमस्वरूपी व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतात पा, आणि त्यानुसारच व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये आकार घेताना आपणास दिसून येतात पा। म्हणजे व्यक्तीच्या मनोलैंगिक विकासाच्या अवस्थेतून व्यक्ती जात असते पा। म्हणजेच या ठिकाणी पा, बालकाच्या सर्व सुखद अनुभवांचे व संघर्षाचे मूळ हे लैंगिक प्रेरणेत आढळते पा। म्हणून सिगमंड फ्रायड या मानसशास्त्रज्ञाने मनोलैंगिक विकासाच्या पाच अवस्था सांगितल्या आहेत पा। त्यामध्ये पहिली अवस्था आहे मुखा कामुक अवस्था, दूध कामुक अवस्था, सहिष्णावस्था, काम अव्यक्त काळ आणि जनक कामुक अवस्था पा। ह्या पाच अवस्थांचा व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवरती परिणाम होत असतो पा। मनोलैंगिक विकासाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये जर एखादी समस्या निर्माण झाली तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास त्या ठिकाणी थांबतो आणि त्याचा परिणाम व्यक्तिमत्वाच्या विकासावर विपरीत होत असतो पा। तर अशा पद्धतीने सिगमंड फ्रायड या मानसशास्त्रज्ञाने पा मनोविश्लेषणाचा सिद्धांत त्या ठिकाणी केलेला आहे, स्पष्ट केलेला आहे पा। नंतरचा दुसरा सिद्धांत आहे तो म्हणजे दुसरा सिद्धांत आहे तो म्हणजे मानवतावादी दृष्टिकोन पा। मानवतावादी दृष्टिकोन पा, विसाव्या शतकाच्या उत्तरार्ध अमेरिकन मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्स कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाने हा सिद्धांत मांडलेला आहे पा। या सिद्धांतामध्ये स्वइच्छा, स्वनियंत्रण, आत्मवास्तविकरण या बाबींच्या अभ्यासावर जास्त भर दिलेला आहे पा। व्यक्तिमत्वाच्या विकासातील स्वतंत्र इच्छा शक्ती आणि मानसिक विकास या घटकांना या सिद्धांतामध्ये जास्त महत्त्व दिले आपल्याला करत असतं दिसून येतं। मानवतावादी दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्ती ही स्वतः स्वतःची काय असते, तज्ज्ञ असते पा। म्हणजे स्वतःच्या समस्यांना उत्तर शोधण्यासाठी त्या स्वतःच काय असतात, कार्यक्षम असतात पा। म्हणजे व्यक्तीचा स्व आदर्श, त्यांच्यातील सदोष वास्तव यांच्यामध्ये नेहमीच विसंगती निर्माण झालेली दिसून येते पा। 1940 कार्ल रॉजर्स यांनी लाभार्थी केंद्रित उपचार पद्धती विकसित केलेली आहे पा। या पद्धतीमध्ये कार्ल रॉजर्स यांनी उपचार घेणारी जी व्यक्ती असते पा आणि मदत करणारी जी व्यक्ती असते पा यांच्यामध्ये संवाद साधलेले पा। जी व्यक्ती उपचार घेणारी असते पा तर तिला काय म्हटले, त्यांनी लाभार्थी असं म्हटलेलं आहे पा। म्हणजे बऱ्या होणाऱ्या सर्व आजारांमध्ये भावनिक समस्यांची लक्षणे नसतात, लाभार्थी आपल्या गरजा भावना याविषयी काय बोलतात यामध्ये उपचारक लाभार्थी च्या मर्मदृष्टीने हळूहळू प्रगती होण्यास मदत करतात। उपचारक करता सहानुभूती, प्रेमळपणा आणि सच्चेपणा यांना महत्त्व असते पा। म्हणजे लाभार्थीच्या प्रयत्नांना सुलभ करण्याचे कार्य किंवा लाभार्थींना मार्गदर्शन करण्याचे कार्य व त्यांना समुपदेशन करण्याचे कार्य उपचारकाचे असतात पा। म्हणून समस्याग्रस्त व्यक्ती स्वतःच्या भावना अभिव्यक्त करण्याचा काय करत असतात, प्रयत्न करत असतात पा। म्हणून त्या समजून घेणे आणि लाभार्थींशी संप्रेषण करणे हे घटक महत्त्वाचे आहेत पा। म्हणजे लाभार्थी ज्या व्यक्ती असतात पा तर त्या स्वसंकल्पनेतील सद्यस्थितीचा
अनुभवामध्ये सुसंवाद साधला जातो, तसेच लाभार्थी नवीन अनुभव आणि वर्तन नवीन दृष्टिकोन घेण्यास सहज काय होत असतो तयार होत असतो पा, आणि आपल्या वर्तनात काय करत असतो बदल करत असतो पा। तर विद्यार्थ्यांनो, आज आपण व्यक्तिमत्वातील जे दृष्टिकोन आहेत पा, तर त्यातील पहिला दृष्टिकोन पाहिला तो म्हणजे मनोविश्लेषणवाद दृष्टिकोन, आणि दुसरा दृष्टिकोन पाहिला तो म्हणजे मानवतावाद दृष्टिकोन पा। नंतर पुढील भागामध्ये आपण व्यक्तिमत्वाचे जे वेगवेगळे दोन सिद्धांत आहेत पा ते पाहू पा।